नमस्कार, मी आनंद गानू, गरजे मराठी ग्लोबल या संस्थेची आणि विद्यार्थी सहाय्यक समिती यांची जी 2022 पासून चालू झालेली एकत्र वाटचाल आहे त्याचा थोडासा मागावा, ॲज वेल ॲज आपण पुढल्या येणाऱ्या वर्षात एकत्र काय करू हे आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे. आपण 2022 पर्यंत भेटलो आणि विद्यार्थी सहाय्यक समितीचे चाललेलं काम आहे ते अर्थातच काही नवीन गोष्ट नाही. आलेला प्रत्येकच माणूस ते पाहून अचंबित होतो, तसे आम्ही अचंबित झालो होतो आणि असं वाटतं की एवढ्या चांगल्या संस्थेबरोबर आपल्याला जर काही काम करता आलं तर दॅट विल बी समथिंग बेनिफिशियल टू एव्हरीबडी. म्हणून आपण विद्यार्थ्यांशी कनेक्ट केलो, आपण गेल्या वर्षात एकलव्य हा कार्यक्रम चालवला, आपण क्रिएटिव्ह कोडर हा कार्यक्रम चालवला, ह्या सगळं असताना संस्थेने जी त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट घेतली त्याचप्रमाणे इथल्या विद्यार्थ्यांनी जे मनापासून काम केलं ते खरोखरच कौतुकास्पदही आहे आणि आपल्या पुढल्या वाटचालीसाठी ते इन्स्पायरिंगही आहे. 2024 ह्या वर्षामध्ये असा आपण विचार केला आहे की आपला जो जॉब रेडी प्रोग्राम आहे त्या जॉब रेडी प्रोग्राममध्ये आपण आपल्या VSS या संस्थेचे जर आपण 24 मुलं जर आपण घेऊ शकलो की ज्यांना 6 किंवा 4 महिन्याच्या ट्रेनिंगच्या एंडला आपण त्यांना IT क्षेत्रामध्ये अतिशय चांगले असे इंटर्नशिप किंवा हाय पेईंग जॉब्स मिळून देऊ त्यासाठी तयार करायचं आहे. सो 2024 आपण ते एक मेन ध्येय ठेवलं आहे आणि त्याच्याचबरोबर आत्ता आपण 8 ते 21 फेब्रुवारी ही जी गरजे मराठी एंटरप्रेनरशिप मेंटर कनेक्शन वारी जी करतोय त्याच्यामध्ये सुरुवात शुभारंभ आपण हा VSS प्रांगणातनं VSS संस्थापकांबरोबर VSS प्राध्यापकांबरोबर VSS विद्यार्थ्यांबरोबर आपण करणार आहोत. आणि ह्या वारीचा हेतू असा आहे की महाराष्ट्रातल्या स्टुडंट्सना एंटरप्रेनरशिपसाठी कसं उद्युक्त करायचं, त्याचप्रमाणे आता आपल्याला माहितीच आहे की VSS स्वतःसुद्धा उद्योजकता वाढवण्यासाठी अनेक उपक्रम चालले, त्या उपक्रमामध्ये सुद्धा गरजे मराठीचे जगभरचे एंटरप्रिनर्स मेंटर्स सब्जेक्ट एक्सपर्ट्स जॉईन व्हायला उत्सुक आहेत. आपण सगळ्यांनी मिळून हे 2 जरी उपक्रम ह्या वर्षी केले आणि यशस्वीते राबवले तरी आपण वर्षाच्या एंडला वळून पाहताना आपण समाधानी असू. नमस्ते.